समीर चौगुले तेव्हा मला कळलं की जॅकी चॅन बी किचन होणं इतकं सोपं नाही आहे. समीर चौगुले होऊ शकत नाही रॅम्बो. ते वेड होतं रे त्या काळी. त्या सचिन तेंडुलकरसाठी मी उपवास केलेला आहे. मी सकाळी उठल्यापासून पाणी सुद्धा प्यायलेलं नाही चहापासून. त्या सचिनने मॅच जिंकून द्यावी आणि मी जेव्हा जेव्हा उपवास केला तेव्हा सचिन सरांनी मॅच जिंकून दिलेली आहे. ते माझं असं म्हणणं की माझ्या उपवासामुळे सचिन तेंडुलकरनी मॅच जिंकून दिली. मी नेहमी स्वतःवर एक विनोद करतो. समीर चौगुले कोण? मग समीर चौगुले आठवत नाही. ज्याच्या अंगावरचे केस त्याच्या डोक्यावरचे केसांना जास्तीची मेजॉरिटी म्हणून चिडवत. प्रत्येक जण आता काय झालंय इतकं ते फुकट झालेलं आहे ना मोबाईलवर. इतकं नुसतं लाईक केला की झालं. त्या लाईकला जर तुम्ही 10 रुपये ठेवलेत ना फेसबुकने मग बघा किती जण टाकतात त्याच्यावर. एखादी गोष्ट सरकारची आवडली मी त्याला आवडली म्हणून सांगणार हा माझा नाही आवडली तर ती चुकीची आहे हे सांगण्याचा मला अधिकार आहे. ती चुकीची आहे हे सांगताना 4 जणी मला शिकवायचं नाही. मग त्यावेळेला तुम्ही कसं बोललेला त्याचं काही संबंध नाही आहे. भीती वाटते सतत पर्सनल लेवलला कुठे काय होईल का. आमची पण फॅमिली आहे रे.